मनसे परिवहन कामगार सेनेने मागणी। राज्य परिवहन महामंडळांचा कारभार अत्यंत मनमानीपणे सुरू असून त्यांचा परिणाम एसटी कामगारांवर व एसटीच्या उत्पन्नावर होत आहे। विभाग नियंत्रक बुलढाणा यांच्या दुर्लक्षित व निष्काळजीपणामुळे एसटीची जनसामान्यात प्रतिमा मलिन होत आहे, त्यामुळे विभाग नियंत्रकांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मनसे परिवहन कामगार सेनेच्या वतीने करण्यात आली आहे। विभाग नियंत्रक रायलवार यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी अनेक वेळा निवेदने देऊन केली आहे, परंतु अद्यापही या निवेदनाची कोणतीही दखल घेतलेली नाही। विभाग नियंत्रकांच्या दुर्लक्षित धोरणांमुळे एसटी व एसटीच्या कामगारांच्या समस्या निर्माण होत आहेत। विभागीय कार्यालय कामगारांचे शोषण करण्याचे केंद्र बनले आहे। विभाग नियंत्रक यांच्या दुर्लक्षितपणामुळे खामगाव आगारातील महिला वाहक यांनी आगार व्यवस्थापक रितेश फुलपगारे यांची तक्रार करून देखील विभाग नियंत्रकांनी कोणतीही कार्यवाही केली नाही। सद्यस्थितीत बुलढाणा विभागात बसेसची संख्या कमी आहे। प्रवासी व विद्यार्थी यांना पुरेशा बस उपलब्ध करून दिली जात नाही, बस उपलब्ध करून दिले जात नाही, त्यामुळे मार्गस्थ बिघाड होणे, बस फेऱ्या उशिरा धावणे यामुळे प्रवासी व विद्यार्थी यांच्या तक्रारीला वाहतूक नियंत्रकांना सामोरे जावे लागत आहे। तर दुसरीकडे विभागीय कार्यालय येथून एसटी कामगारांची अपराध प्रकरणे प्रलंबित ठेवून लहान सहान चुकांकरता एसटी कामगारांवर समरी दंड चार्जशीट लादून हुकुमशाही प्रवृत्तीचे वर्तन सुरू आहे, त्यामुळे विभाग नियंत्रक यांच्या विरुद्ध कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी उपाध्यक्ष राजेश इंगडे, प्रदीप गायकी, रमेश उईके, जिल्हा अध्यक्ष गजानन ठोसर, महिला जिल्हा अध्यक्ष डॉक्टर नंदिनी रिंढे, बद्रीनाथ गावडे, शरद खराटे, सय्यद वसीम, सय्यद रहीम, कैलास वाघ, संदीप निकाणचे, जावेद भाई यांनी केली आहे। मनसे परिवहनच्या लेडीज माननीय दीपाताई गावंडे यांच्यावर झालेल्या अत्याचारा बाबत आम्ही तीनदा गेलो आम्ही तिथपर्यंत, पण आम्हाला डी सी साहेबापर्यंत गेलो पण आम्हाला त्याच्यावर ॲक्शन कोणतीही घेण्यात आलेली नाही। आम्ही नेहमी वारंवार फोन करून त्यांना सांगण्याचा प्रयत्न करतो आहे, बट त्यांनी एकदाही आम्हाला त्याच्यावर प्रत्युत्तर दिलेलं नाही आहे। त्या जर का त्या लेडीजच्या विरोधा लेडीजला व्यवस्थित न्याय जर मिळाला नाही तर आम्ही त्या लेडीज पण कमी पडणार नाही, आम्ही सुद्धा जिल्हाभर आंदोलन करण्यास तयार आहोत। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आणि महाराष्ट्र राज्य नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेनेचे अध्यक्ष माननीय हरी माळीसाहेब यांच्या निर्देशानुसार आज आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेनेचे सर्व पदाधिकारी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना भेटून बुलढाणा जिल्ह्यातील एसटीच्या व एसटी कामगारांच्या समस्यांबाबत निवेदन तथा तक्रार दाखल केली आहे। गेल्या अनेक वर्षापासून बुलढाणा जिल्हा हा समस्यांनी ग्रस्त आहे। एसटी कर्मचारी आणि एसटी आणि तसेच प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत। माननीय विभाग नियंत्रक संदीप रायलवार यांना आम्ही वेळोवेळी जाऊन त्यांना निवेदन दिलेले आहे, त्यांच्याशी चर्चा केलेली आहे, मात्र माननीय विभाग नियंत्रक यांनी कोणत्याच गोष्टीकडे लक्ष न दिल्यामुळे खामगाव आगार व्यवस्थापक श्री फुलपगारे यांच्या विरोधात महिलांची तक्रार आहेत। महिलांच्या तक्रारी असताना सुद्धा विभाग नियंत्रक यांनी कानाडोळा केला, त्याच्यामुळे 1 जुलैला माननीय आगार व्यवस्थापक खामगाव यांना मारहाण झाली आणि जनसामान्यामध्ये एसटीची प्रतिमा मलिन झाली। या सर्व गोष्टीला विभाग नियंत्रक हे कारणीभूत आहेत। विभाग नियंत्रक यांनी आजपर्यंत केलेला कानाडोळा, प्रवाशांची हेळसाळ आणि एसटी कामगारांची कुचंबणा, यामुळे या बुलढाणा जिल्हा एसटीचा विभाग हा समस्यांनी ग्रस्त झालेला आहे। एसटी कामगारांवर कारवाईचा बडगा उभारला जात आहे, दंड आकारणे, चार्जशीट देणे, बस फेऱ्या उशिरा धावणे, बसेसच्या अडचणी निर्माण होत आहेत, बस फेऱ्या उशिरा धावत आहेत, प्रत्येक आगारामध्ये स्पेअर पार्टची कमतरता आहे, कर्मचाऱ्यांची कमतरता आहे, महिला वाहकांना रात्री उशिरापर्यंत असणाऱ्या ड्युट्या दिल्या जातात, महिला वाहकांवरती अन्याय वाढत आहेत, एसटी कर्मचाऱ्यांवरती अन्याय वाढत आहेत। या सर्व गोष्टींना विभाग नियंत्रक हे जबाबदार असून आम्ही माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्याकडे विभाग नियंत्रक यांची लेखी तक्रार सादर केलेली आहे। संबंधित खात्याने, संबंधित प्रशासनाने जर विभाग नियंत्रक यांच्यावर प्रशासकीय कारवाई केली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेना बुलढाणा जिल्हाभरात लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करेल आणि या सर्वस्वी परिणामाची जबाबदारी ही महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची राहील। हे आज या निमित्त मी आज सांगू इच्छितो।